शिशिर सरता हलक्या पावलांनी वसंत बहरला. नव्याने गडाडल्या नववर्षाच्या नौबती सण हा गुढी पाडवा आला घेऊन सुख समृद्धी सोबती. प्रत्येक घरातील लहान थोरांनी नटून थटून गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पूजेचा दिवस, समस्त्रण फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, आणि सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्र पालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंत आगमनाच्या उत्साहाचा हा दिवस, अर्थातच गुढीपाडवा. भारतीय सण हे आपल्या समृद्ध विशाल परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा, स्नेहभावना वाढवण्यास मदत करतात. भारतातील प्रत्येक सणाचे आपले धार्मिक महत्त्व, पावित्र्य आणि इतिहास आहे. आणि अशाच सणांपैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा. सर्व ऋतूत कुसुमा करी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे, असे भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेत म्हटले आहे. यावेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी आली असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसते. पाडवा किंवा पाडवो हा शब्द संस्कृत शब्द पडवा पाडवोपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे चंद्राच्या वाढत्या कलेचा शुक्ल पक्षाचा पहिला दिवस, जो संस्कृतमध्ये प्रतिपदा म्हणून ओळखला जातो. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते, ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढी हा ब्रह्मध्वज असून स्वतंत्र अस्मितेचे लक्षण व विजयाचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन वस्त्रे परिधान करून बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून पूजा करून घरासमोर दाराजवळ ही गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. नैवेद्यासाठी गोडधोड बनवले जाते. गुढीपाडव्याचा इतिहास हा वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथांवरून माहीत करून घेतला जाऊ शकतो. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माने या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम 14 वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या तोरणे उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते. शकाने हुनांचा पराभव करून विजय मिळवला तोही हाच दिवस, अर्थात गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले, कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात, जी मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायी आहेत. कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. कडुलिंब पित्ताचा नाश करते आणि त्वचेसाठीही अतिशय लाभदायक असते. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी ही पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. आजकाल गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून लोक पारंपरिक पेहराव करून एकत्र जमतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. काही मराठी लोकांसाठी हा सण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली मराठा सैनिकांना मिळालेल्या विजयाचे द्योतक आहे. ह्या महान मराठी नेत्याने खूप शौर्याने लढून मुघलांच्या वर्चस्वाखाली मराठा साम्राज्य स्थापित केले, म्हणून महाराष्ट्रीयन लोकांना त्यांचा खूप अभिमान आणि गर्व आहे. गुढीपाडव्याला आध्यात्मिक महत्त्व आहे. गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि कडक हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो. आपण गुढी आकाशाच्या दिशेने उभारतो. आपली महत्त्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथंग असावी असा संदेश जणू ही गुढी देत असते. ही गुढी विजयाचे, केलेल्या तपाच्या सापल्याचे प्रतीक आहे. गुढीत वापरलं जाणारं कडुनिंब, साखरेची माळ आणि रेशमी वस्त्र ही मानवाच्या तीनही गरजांची प्रतीके आहेत. या दिवसांमध्ये निसर्गात चैतन्य फुललेले असते. प्राणी सृष्टी यामध्ये एक उत्साह सळसळत असतो. या निमित्ताने पर्यावरण संवर्धन होते, पर्यावरणाचा समतोल साधला जातो. आपल्या सणामध्ये पत्री, पाने, फुले यांना महत्त्व दिले आहे. या पत्रींना किंवा वृक्षांना महत्त्व देण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे वृक्षवेलींचे संवर्धन करणे हा आहे. सध्या सर्वत्र संस्कृती रक्षणाचे, सद्गुण संवर्धनाचे महत्त्व वारंवार सांगितले जाते, कारण जीवन अधिक यांत्रिक बनले आहे. आपले आचरण कसे असावे हा सर्वांना प्रश्न पडला आहे. यावेळी हे सण संस्कृतीचे महत्त्व, धर्माचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवितात.
आपल्या इतिहास परंपरा यांच्याकडे चालू जमान्यातील संदर्भ घेऊन आपण पाहिले पाहिजे। आज सामाजिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येणे अतिशय आवश्यक आहे। गुढीपाडवा हा सण एकात्मतेला स्नेह वाढवण्याला चालना देणार आहे। तरी या निमित्ताने सर्व भेदभाव विसरून आपण सर्वांनी एक होऊया आणि सामाजिक विकास साधूया। गुढी स्नेहाची उभारूया मनी, औचित्य शुभमुहूर्ताचे करुणी, विसरुणी जाऊ दुःख सारे, स्वागत करूया नववर्षाचे प्रेम भरे, स्वागत करूया नववर्षाचे प्रेम भरे।